अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कृपामूर्ति श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज चरित्रामृत अध्याय चौथा। अंबिकेला आणि रजकाला दिलेल्या वरदानानंतर काही वर्ष लोटली। या काळात प्रभू श्रीपाद श्रीवल्लभ कुरुपुरामध्ये वास्तव्य करून होते। नंतर अंबिकेला आणि रजकाला दिलेल्या वरदानांची पूर्तता करण्यास्तव आता नवीन अवतार घेणे जरूर होते। ते वेळ समीप आल्याचे पाहून प्रभू श्रीपाद श्रीवल्लभांनी आपला तो अवतार संपविण्याचा निर्णय घेतला। त्यांनी आपल्या शिष्यांकरवी जमिनीमध्ये समाधीसाठी जागा तयार करून घेतली। तीमध्ये आसन मांडून त्यावर ते आपण सिद्धासन घालून नासाग्र दृष्टी ठेवून बसले। दिलेल्या पूर्वसूचनेनुसार शिष्यांनी त्या जागेवर शिळा बसून समाधी बंद करून काढली आणि त्यावरती श्रीपाद प्रभूंच्या पादुका स्थापन केल्या। त्या दिवशी आश्विन वद्य द्वादशी तिथी होती। आळंदीतील ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीप्रमाणेच कुरुगुड्डी येथे प्रभू श्रीपाद श्रीवल्लभांची संजीवन समाधी आहे। आजही आश्विन वद्य द्वादशी हा दिवस गुरुद्वादशी म्हणून भाविक लोक मोठ्या भक्तिभावाने सर्वत्र साजरा करतात। कुरुपुरामध्ये या दिवशी मोठी यात्रा भरते। त्यांचे देहरूपी दर्शन जरी तेथे आता होत नसले तरी आजही भक्तवत्सल श्रीपाद श्रीवल्लभ तेथे जागृत असून अनेक सदाचारी सद्विचारी अशा निष्ठावान भक्तांच्या मनीच्या सद्वासना ते अदृष्ट असूनही आपल्या कृपा प्रसादाने पूर्ण करतात। याचा अनुभव अनेक जणांना आला आहे आणि येतही आहे। जाज्वल्य निष्ठावंतांना त्यांच्या दर्शन लाभाचाही अनुभव प्राप्त होतो। प्रामाणिक अंतकरणाने विश्वासपूर्वक त्यांच्या शिकवणीनुसार त्यांची अव्याहत भक्ती करणारे त्यांच्या कृपेला पात्र ठरतात। आजही प्रतिदिनी अनेक भक्त या पवित्र तीर्थक्षेत्राला भेट देतात आणि पावन होतात। वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण कर्नाटक प्रांती राहत होता। तो करुणासागर श्रीपाद प्रभूंचा परमभक्त होता। प्रभूच्या समाधी ग्रहणानंतरही त्याच्या त्या भक्तीमध्ये अजिबात खंड पडला नाही। तो गावोगावी फिरून व्यापार करीत होता आणि त्या व्यापारातून जे धन प्राप्त होत होते ते गुरुदेवांच्या कृपेनेच मिळत आहे असे मानून त्यातील बराचसा भाग प्रतिवर्षी ब्राह्मण भोजन अन्नदान वगैरे प्रकारच्या सत्कार्यासाठी तो खर्च करीत होता। कुरुपुरामध्ये श्रीपाद प्रभूंचे वास्तव्य होते। त्यावेळी नेहमी तो पावसाळ्यामध्ये त्यांच्या दर्शनाला जाई, काही काळ त्यांच्या सेवेत घालवी आणि तेथील ब्राह्मणांना अन्नदानाने संतुष्ट करी। प्रभूंनी समाधी घेतल्यानंतरही त्याचा हा नियम त्याने कधी चुकवला नाही। एका वर्ष पावसाळ्याचे दिवस संपल्यावर व्यापारासाठी बाहेर पडण्यापूर्वी व्यापारामध्ये त्या वर्षी भरपूर धन प्राप्त झाल्यास श्रीपाद प्रभूंच्या समाधीस्थानी 3 दिवस मोठा उत्सव करून कमीत कमी 4,000 ब्राह्मणांना दक्षिणेसह इच्छाभोजन देण्याचा वल्लभेशाने निश्चयात्मक संकल्प आपल्या मनाशी केला। घराबाहेर पडण्यापूर्वी श्रीपाद प्रभूंचे अत्यंत श्रद्धेने भक्तिभावाने स्मरण केले। केलेला संकल्प त्या परमदयाळू प्रभूंनी दिलेल्या प्रेरणेनेच केला गेला आहे आणि तो त्यांच्या सहाय्याविना आशीर्वादाविना सिद्धीस जाणे सूत्रामही शक्य नाही हे खात्रीपूर्वक जाणून त्याने त्यांची सहाय्यार्थ आशीर्वादार्थ प्रार्थना केली आणि नंतरच व्यापारासाठी त्याने घराचा उंबरठा ओलांडला। त्याला त्या वर्षी त्या दयाघन प्रभूंच्या आशीर्वादाने त्याच्या अपेक्षेच्या काही पटीने धन प्राप्त झाले। मोठ्या सुखासमाधानामध्ये तो आपल्या गावी परतला। गावी आल्या आल्या केलेल्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी लवकरात लवकर कुरुपुरी जाण्याचा त्याने बेत आखला। साहजिकच शेजाऱ्या पाजाऱ्यांना तो त्याचा बेत समजला। वल्लभेश बरेचसे धन बरोबर घेऊन कुरुपुरी जाणार आहे आणि तेथे तो मोठा उत्सव करून मोठ्या प्रमाणात भोजनदान करणार आहे ही बातमी सर्व गावभर पसरली। ही बातमी जशी सज्जनांच्या कानी गेली तशी काही दुर्जनांच्याही कानी गेली। या सुमाराला गावोगावी फिरून लूट चोऱ्या करणाऱ्या चोरांचे एक त्रिकूट वल्लभेशाच्या गावी येऊन थांबले। ते तिघांपैकी दोघे अति क्रूर निर्दयी होते आणि ते या कुटील विद्येत पारंगत झाले होते। एक सहाय्यक हवा होता म्हणून तिसऱ्याला त्यांनी 8-15 दिवसापूर्वीच धाक जबरदस्तीनेच आपल्यामध्ये सामील करून घेतला होता।
सततच्या बेकारीला कंटाळून तो त्यांच्यामध्ये सामील झाला होता. हाती थोडेसे धन लागताच या कुमार्गाचा त्याग करून पूर्ववत सालस जीवन जगायचे असा विचार करूनच तो त्यांच्यामध्ये सामील झाला होता. गावामध्ये आल्या आल्या वल्लभेश बरेच धन बरोबर घेऊन कुरोपुरी जात असल्याची बातमी त्यांना समजली. देवच पावला असे समजून लागलीच त्यांनी गाव सोडले. बैराग्याचा वेश धारण करून ते कुरोपुराला जाणाऱ्या मार्गावरील एका गावी गेले. रस्त्याच्या कडेला घनदाट सावली पाहून तेथे त्यांनी मुक्काम ठोकला आणि भजनाचे सोंग वटवत वल्लभेशाची वाट पाहत तेथे ते थांबले. साधू संत बैरागी यांची भेट घेणे, त्यांचे वास्तपुस्तक करणे हा तर वल्लभेशाचा आवडीचा विषय. या बैराग्यांना पाहताच वल्लभेश तेथे थांबला. त्यांची ओळख करून घेत श्रीपाद प्रभूंची कीर्ती सर्वत्र ऐकून त्या महात्म्यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आपण कुरवपूरला निघालो आहोत असे त्यांनी वल्लभेशाला सांगितले. हे ऐकून वल्लभेश आनंदून गेला आणि म्हणाला, चला हा योगायोग फारच चांगला आहे. माझ्या सद्गुरूंच्या भेटीसाठी तुम्ही चालला आहात, मी पण तेथेच चाललो आहे. तुमची हरकत नसेल तर आपण सोबतच जाऊ. यावर मानभावीपणे त्रिकूट म्हणाले, काय हरकत असणार, तुम्ही आणि आम्ही आता गुरुबंधूच ठरतो. तेव्हा आता पुढील प्रवासात त्यांचे गुणगान गात गात रमत गमत जाऊया. अशा प्रकारे वल्लभेशाचा त्या त्रिकुटाबरोबर प्रवास सुरू झाला. वाटेमध्ये सारखे देवधर्माविषयी गुरुमहात्म्याविषयी बोलत राहून त्यांनी वल्लभेशाचा पूर्ण विश्वास संपादन केला. आता दाट अरण्यातून वाटचाल चालू होती. सूर्यास्त होताच रस्त्याशेजारील झाडाखाली मोकळ्या स्वच्छ जागेवर त्या रात्रीसाठी विसावले. आजूबाजूला कोणाचीही चावल नव्हती. आता अंधारात त्या ठिकाणी कोणी फिरकण्याची शक्यताही नव्हती. सर्वांनी फराळ केला, भजन करत बसले आणि असा भजनामध्ये 1-1.5 तास घालवल्यावर वल्लभेश झोपेसाठी अंतरुणावर पडला. श्रमाने त्याला लागली शांत झोप लागली. या त्रिकुटाला मात्र झोपायचेच नव्हते, कारण आजच्या सारखी जागा आणि संधी पुढील प्रवासात मिळण्याची शक्यता नव्हती. मिळालेल्या या संधीचा पुरेपूर लाभ कसा उठवावा या विचारामध्ये ते गढून गेले होते. पुढील बेताविषयीची कुजबूज ते अत्यंत हळू आवाजामध्ये करीत होते. शेवटी त्यांनी त्या उत्तर रात्री वल्लभेशाची हत्या करून त्याला लुबाडण्याचा निर्णय घेतला. तिसरा जो या टोळीमध्ये नुकताच सामील झाला होता तो या हत्येच्या भीतीने पुरा गडबडला. त्याने त्या दोघांना हत्या न करता फक्त धनाची गाठोडी तेवढे घेऊन पोबारा करण्याचा सल्ला देऊन तसे करण्याचा आग्रह धरला, पण त्या क्रूर कर्म्यांना तो सल्ला रुसला नाही. त्यास आमच्या इच्छेनुसार वागला नाहीस तर तुलाही यमसदनाला पाठवू अशी त्यांनी धमकी दिली. निमूटपणे दिलेल्या आज्ञा तेवढ्या पाळण्याचे तुझे काम आहे असंही त्यास बचावले. यानंतर ठरलेली वेळ होताच त्या त्रिकुटाच्या मोहरक्याने तरवारीचा वार करून वल्लभेशाचे मस्तक धडा वेगळे केले. त्याच्यावर वार करता क्षणीच एक चमत्कार घडला. जटाजूट धारण केलेला, सर्वांग भस्माने व्यापलेला, तपस्व्याचा वेश धारण केलेला आणि हातात त्रिशूळ घेतलेला एक बलदंड तेथे अवतरला. त्याने बघता बघता त्या दोघा क्रूर कर्म्याला यमसदनी पाठवले. रक्ताने माखलेलं त्रिशूळ घेऊन तो आता तिसऱ्यासमोर आला. आपल्याकडे त्या तपस्व्याचा मोर्चा पडला आहे हे पाहून तो तिसरा चोर क्षमेची याचना करीत त्यांचे चरणी लोळू लागला. आपण त्या ब्राह्मणाची हत्या न करण्याविषयी कशी विनंती करीत होतो याची सविस्तर हकीकत त्यांनी त्या तपस्व्याला सांगितली आणि पुढे म्हणाला, निश्चितच तुम्ही त्या वल्लभेशाचे प्राणप्रिय परमेश्वर म्हणजेच प्रभू श्रीपाद श्री वल्लभ असणार. तुम्ही प्रत्येकाचे अंतकरण जाणता, तेव्हा मी सांगितलेले हे सत्य आहे हे तुम्ही ओळखालच. दया करा, मला क्षमा करा, मला मारू नका. ही त्याची विनवणी ऐकून प्रभू म्हणाले, हे खरे आहे. वल्लभेश माझा अनन्य भक्त आहे. माझ्या भक्तांचे रक्षण करणे आणि माझ्या भक्तांचे शत्रूंना शासन करणे हे तर माझे ब्रीदच आहे. म्हणूनच मलाही असे इथेने भाग पडले. इतके सांगून प्रभूंनी त्या तिसऱ्या चोराला क्षमा केली, त्याच्या हातावर भस्म ठेवले आणि ते भस्म वल्लभेशाच्या धडावर पसरून त्यावर ते तुटून पडलेले मस्तक व्यवस्थित ठेवण्याची आज्ञा त्यांनी त्या चोराला केली.
चोराने प्रभूंच्या आज्ञेवर हुकुम कृती करताच आश्चर्यवत ते मस्तक धडाला व्यवस्थितपणे चिकटले. वल्लभेशचा देह पूर्ववत झाला, तो जिवंत झाला. त्याचा श्वासोच्छवास चालू झाला, पण त्याला कसलीच जाणीव न होता तो झोपी गेला. श्रीपाद प्रभू अदृश्य झाले. तो चोर वल्लभेशाचे डोके आपल्या मांडीवर ठेवून वल्लभेश उठण्याची वाट पाहत बसून राहिला. शेजारीच ते दोन मुडदे पडले होते. वल्लभेश जागा होताच त्याने ते मुडदे पाहिले आणि त्या चोराला विचारले, हा काय प्रकार आहे, यांना कोणी मारले, आणि तू माझे मस्तक आपल्या मांडीवर घेऊन का बसला होतास? त्या चोराने घडलेल्या सर्व प्रकाराबरोबर आपण तिघे त्याच्याबरोबर का आलो हे सर्व सांगून म्हणाला, खरोखरच भक्ती करावी ती तुझ्यासारखीच. तुझ्यावरील अपार प्रेमापायी समाधीस्थ झालेले श्रीपाद प्रभू आज येथे प्रत्यक्ष अवतरले आणि त्यांनी तुला जीवदान देऊन या दुष्टांना शासन केले. हा प्रकार ऐकून वल्लभेशाला तो मिळालेला जीवनदानाचा आनंद नीटचा उपभोगता आला नाही, कारण प्रत्यक्ष त्याच्या परमश्रेष्ठ दैवताने म्हणजे श्रीपाद प्रभूंनी प्रत्यक्ष येऊन त्याच्यासाठी अपार कष्ट घेतले आणि तो निद्रिस्त राहिला. त्यांचे दर्शन न घडता त्यांच्या चरणांवर मस्तकही ठेवता आले नाही याची त्याच्या मनाला खंत वाटली. नंतर यथावकाश तो करोपुराला पोहोचला. तेथे त्याने पूर्वसंकल्पानुसार 3 दिवस उत्सव केला. 4,000 अधिक ब्राह्मण दक्षिणा वगैरे घेऊन संतुष्ट केले. कुरोपुरामध्ये पोहोचल्यावर साहजिकच वाटेमध्ये घडलेला सर्व प्रकार जमलेल्या सर्व भक्तांना समजला. प्रभू श्रीपाद श्रीवल्लभ समाधीस्थ झाल्यावरही भक्तांच्या सहाय्यार्थ धाव घेतात हे अनेकांना या अशा अन्य घटनांवरून पूर्णपणे पटलेले आहे. आणि या ठिकाणाचे स्थान महात्म्य आजही टिकून आहे. अजूनही असे प्रत्यय येत आहेत. आणि श्रोतो, याचबरोबर श्री कृपामूर्ती नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रामृतातील हा 4th अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित दिव्य कथाभाग पुढील 5व्या अध्यायामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.